सिक्रेट रेसिपीज बटाटा वडा किंवा वडापाव म्हटलं तरी तोंडाला खूप पाणी सुटतं। तर आज आपण सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट असा बटाटा वड्याची रेसिपी बघणार आहोत। तर बघूया आपण चमचमीत बटाटा वड्याची रेसिपी। बटाटे वडे करण्यासाठी इथे मी हे बॉइल्ड मॅश केलेले बटाटे घेतलेले आहेत। कोथिंबीर, मोहरी, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद, हिंग आणि मीठ आणि वड्यांच्या वरच्या कवरसाठी बेसन पीठ घेतलेले आहे। लाल तिखट, हळद आणि चिमूटभर सोडा आणि तळण्यासाठी तेल। प्रथम आपण वड्यांसाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया। तेल तापलेलं आहे, मोहरी घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। हळद आणि हिंग घालून घेऊया। मॅश पोटॅटो घातला आहे। चवीनुसार मीठ घालतीये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बेसन पिठामध्ये मी काश्मीरी लाल तिखट, हळद, किंचित सोडा आणि गरम तेल आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून अशा प्रकारे हे थिक बॅटर तयार केलेले आहे। बटाट्याच्या भाजीचे आपण आता गोळे तयार करून घेऊया, त्याला वड्याचा शेप देऊया। अशा प्रकारे सगळे वडे तयार करून झालेले आहेत आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि बेसन पिठामध्ये ते डीप करून फ्राय करून घेऊया। वडे छान असे गोल्डन ब्राउन तळून झालेले आहेत आणि आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत। इथे मी एक पाव घेतलेला आहे, तो मधून कट केलेला आहे आणि एका साईडला त्याला चिंचेची गोड चटणी लावली आहे आणि दुसऱ्या साईडला मी शेंगदाण्याची चटणी घालत आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये खोबऱ्याची चटणी वगैरे पण ॲड करू शकता। आणि आता यामध्ये मी एक वडा ठेवून आपला वडापाव तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।